तुझ्यातून काही गुन्हा? गुन्हा ठरू शकतो. तुला नुसती शंका सुद्धा सहन होत नाही म्हणूनच मी बोलत नव्हते. नाही मॉम, तू बोल. कुठून सुरुवात करू? जिथून सुरुवात झाली तिथून. कुठून सुरुवात झाली? डॉक्टर, तुझ्या ममाचाही एक भूतकाळ आहे. गजेंद्र सरकार. दमयंतीचे वडील. आमची ओळख झाली. ओळख वाढली पण मी त्याला ओळखलंच नाही. नुसताच सहवास वाढला. मी मनामागे, मन त्याच्या मागे नुसतेच धावत राहिलो. तुमच्या दोघांचं अफेअर होत. त्याला जर अफेअर म्हणत असतील तर होत. आम्ही दोघं एकत्र फिरत होतो, गात होतो, जातच होतो. आणि काय? त्याच्या ह्या चलाखीचा मला कधी अंदाजच आला नाही. आपण वापरले जातोय हे माझ्या कधी लक्षातच आलं नाही. अरे, वापरलं जाणं म्हणजे फक्त शरीराचंच असतं असं नाही, मनाचंही असतं. मग काय झालं? मग काही झालं नाही याचं सर मला दुःख आहे. तो पक्का कावेबाज निघाला. प्रेमाचा उत्कट अभिनय करणाऱ्या सोंगाड्या. दुःख मला याच आहे की मला त्याला ओरबाडता आलं नाही. त्याने संधी मिळताच कावेरीशी लग्न केलं. दमयंतीची आई? हो. पण दमयंतीच्या आईचं नाव? बरोबर आहे. आत्ता जी आहे ती दमयंतीची सावत्र आई, गजेंद्रची दुसरी बायको. दमयंतीच्या आईनं स्वतःला जाळून घेतलं. हे सगळं बाबांना सांगितलंयस का? तू समजतोस का डॉक्टर? फार तकलादू प्रश्न विचारलास. तू फक्त तुझा विचार कर. हे घर गेले 28 वर्ष फक्त विश्वासावर उभे कळलं. मॉम, तू मला आधी का नाही सांगितलं? मुद्दाम सांगावं असं काहीही नव्हतं त्यात. पण सिनियरला सांगणं गरजेचं होतं, कारण सिनियर बरोबर मला उभा जन्म करायचा. तुला जन्म देताना ह्या घरावर भूतकाळाचं सावट नव्हतं. ते कधी येईल असं वाटलंही नव्हतं. डॉक्टर, मी कधीही कुणाशी प्रतारणा केलेली नाही, अगदी तुझ्याशी सुद्धा.
यू ग्रेट मॉम. ग्रेट कशाबद्दल? गजेंद्र शिमी घडलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला अजिबात गिल्ट बाळगले नाहीस. अगदी आपल्या मुलाला सांगताना सुद्धा कसा दिलास. पण डॉक्टर, मला वाटतं तूच थोडासा विचलित झालायस. साहजिक आहे मॉम, आपल्या मॉमचं आयुष्य तिचं आहे. तिच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी ते टाळू शकत नाही. हे स्वीकारायला थोडासा वेळ लागला, पण आपल्या दोघांचं नातंच काही वेगळं आहे. पण मॉम, तूही समजून घ्यायला पाहिजेस की नाही, जसा तुझा नवरा डॉक्टर आहे तसाच तुझा मुलगाही डॉक्टर आहे. त्याच्या खाजगी आयुष्यापेक्षा त्याची कर्तव्य जास्त नाही का महत्वाची? हे पटतंय ना तुला? बघ, गजेंद्रचा सूड उगवण्यासाठी तू दमयंतीला. हे बघ, ती तुझी पेशंट आहे ना, मग तिला तुझ्या क्लिनिकमध्ये येऊ दे, पण माझ्या घरी नको. दमयंती, हळू 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 हळू. सावकाश, आतमध्ये गेल्यानंतर काय करायचं लक्षात आहे? हा, तिकडे एक मोठी बाई असेल, तिला ही फुलं देऊन टाकायची. बर, त्या मोठ्या बाईंचं नाव काय? तिचं नाव विसरले. बर, त्यांचं नाव जीजी. सगळे त्यांना जीजी म्हणतात. जी जी जीजी जी 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 जी. पण मग तू त्यांना काय हाक मारतो? मी त्यांना मावशी म्हणतो. पण सगळे जीजी म्हणतात, मग तू का मावशी म्हणतो? कारण ती माझी मावशी आहे, माझ्या मॉमची मैत्रीण, म्हणून मावशी. आणि तुला सुद्धा इथे दोन दोन मैत्रिणी आहेत. एकदम दोन मैत्रिणी? पण मम्मी, त्यांच्याशी काय बोलायचं? काही बोल. पण काही कसं बोलायचं? तूच नेहमी म्हणतोस काही असं बोलायचं नाही, शांतपणे नीट विचार करायचा आणि मग बोलायचं. आणि आता म्हणतोस काही बोल, असं कसं? हो, काही बोल म्हणजे जो विषय चालला असेल ते बोलायचं. आणि नाहीतर एक काम कर, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची फक्त उत्तर दे. ओके? पण मग जर त्यांनी मला विचारलं तू शाणी आहेस का वेडी? नाही, असा प्रश्न तुला कोण कशाला विचारेल? कॉलेजमध्ये सगळेच विचारतात, मम्मी खूप चिडते. जे विचारतात ना असे प्रश्न तेच वेडे असतात. आणि बघ, मी तुला काय सांगितलं होतं? अजिबात चिडायचं नाही. राग आला असं वाटलं की मोठा श्वास घ्यायचा. व्हेरी गुड. आणि नंतर तो हळूहळू हळूहळू सोडायचा. मोठा श्वास सोड. अजून एकदा. हा, यांनी आधीच कसं दार उघडलं? आधी म्हणजे? म्हणजे आम्ही बेल कुठे वाजवली? हसतात त्या मला? मला हसतात मला. चल आपण आत जाऊ. हो, आत या ना. आम्ही आत यायला चालू आहे. याच त्या मोठ्या बाई ना? तू ना मला जीजी म्हण. सॉरी सॉरी सॉरी. जीजी आलीस? तुम्हाला माहित होतं आम्ही येणार म्हणून? छे ग, माहीत कसं असेल? आणि आधी कळवून येतात ते पाहुणे. तू पाहुणी थोडीच आहेस, तू तुषारची मैत्रीण आहेस. हा, नुसतीच मैत्रीण नाही काही. एवढं बरं कळतंय. दमयंती, तू या दोघांना ओळखतेस? न ओळखायला काय झालं? हे तू तू खूप छान गातेस ना? मला गाताच येत नाही. ही फुलं खूप छान आहेत, आवडली तुला?
नाही 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 ही फुलं ना मला या मोठ्या बाईच्या हातात द्यायची आहे आणि दमयंती ओ सॉरी 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 जीजी जीजीला द्यायचे तुला जर ही फुलं पाहिजे असतील ना तर तू यांच्याकडून माग ना आणि हो जीजीला काय सांगायचं होतं काय अगं इथे आल्यानंतर जीजीला काहीतरी सांगायचं होतं ना आठव फुलं देताना काहीतरी सांगायचं होतं हा तू खूप छान आहेस नाही ते जाताना सांगायचं पण त्याच्या आधी काय रे तिला पढवल्यासारखं बोलायला होतोस गुणाची पोर तू त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस तुम्हाला सांग आपण तुझ्यासाठी काय करूया खायला हा फिले पोसा काय होते अगं तुला काय आवडतं विचारलं तू लगेच फिले पोसा सांगितलंस त्यांना तुला खिचडी आवडते ना साबुदाण्याची जी जी तुला साबुदाण्याची खिचडी देईल पण तू इथे कशाला आली आहेस हे सांगितल्यानंतर शांतपणे जीजी ऐका तुम्ही पण ऐका म्हणजे माझा की नाही माझा ना वाढदिवस आहे अरे वा नुसतं अरे वा नाही करायचं पार्टीला पण यायचं माझ्या मामांनी ना मोठी पार्टी अरेंज केली काय ना आम्ही खूप श्रीमंत आहोत ना मग काय दमयंती फक्त महत्वाचंच बोलायचं है ना हां तर पार्टी आहे ताज मध्ये तुम्ही नक्की या तुम्हाला आवडेल तुम्हाला खूप खायला मिळेल तिकडे ए आम्हाला काय खायला मिळत नाही काय अटेंशन प्लीज अटेंशन प्लीज काय काय आहे काय हे ते सिक्रेट आहे हे जीजी लवकर तोंड गोड कर मग सांगतो हे मागतात अगं हे घरचेच आहेत पण मी पण घरची आहे ना अगं तू पण घरचीच आहेस फक्त पाहुणे म्हणून गेल्यावर काही मागायचं नसतं बरं का योगेश ही आपली दमयंती दमयंती सरकार बांदेकरांची भाची परशुराम बांदेकरांची भाची तुम्ही माझ्या मामांना ओळखता हो ओळखतो मग तुम्ही पण या माझ्या पार्टीला हो हो आम्ही सगळे येऊ हा पार्टीला ए दादा सांग ना काय आहे एक मिनिट जीजी इकडे अगं ये तर यात रेणू टचच्या जाहिरातीची पॅम्फलेट्स आहेत आणि यांचं प्रकाशन जीजीच्या हस्ते होणार आहे चला 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 लवकर ये छान आलं खरंच छान आलं छान
आय एम सॉरी शामली, ते अचानक वॉयलंट झाले. नाही, असं काय होईल याची कल्पना नव्हती मला. आय एम रिअली सॉरी. बस मला सांग की तू तिला इथं आणलंसच कशाला? ती आपल्या वाढदिवसाचं आमंत्रण करायला इथे आली होती. आम्हाला कशाला आमंत्रण? खरं तर आमंत्रण एक निमित्त होतं. तिला मला नॉर्मल वातावरणात आणायचं होतं. इथे रमा आहे, शामली आहे, जीजी आहे, म्हणलं चार गप्पा होतील आणि नॉर्मल वातावरणात ती कशी रिॲक्ट होते हे मला बघायचं होतं. पण मग बिनसलं कुठे? प्रेमाचे दोन प्रकार असतात दादा. पहिला म्हणजे प्रेमात वेड होणं, हे खूपच कॉमन असतं, म्हणून नॉर्मल गणलं. मुदतीच्या तापासारखी ती अवस्था ओसरते. आणि दुसरा प्रकार असतो तो वेड्यासारखा प्रेम करणं. यात जो पजेसिव्हनेस असतो तो जरी प्रेमाचा गुण म्हटला तरी त्याचा अतिरेक म्हणजे शुद्ध वेडेपणाच. आपल्या जोडीदाराचं आपल्याकडे लक्ष जावं, त्याच्या आयुष्यात आपला सहभाग असावा, सगळ्यात जास्त महत्व त्याने आपल्यालाच द्यावं. तोंडाने न बोलता सुद्धा त्याला आपल्याबद्दल वाटणारं प्रेम त्याच्या कृतीतनं जाणवावं ही अगदी योग्य आणि माफक अपेक्षा आहे. दमयंतीला कुठलाच लिमिट मान्य नाही, म्हणूनच बेहद हा जो शब्द आहे हा तिच्या पुरता तिने जिवंत केला. म्हणून शामली आणि मला एकत्र बघून ती विसरली. पण मग आता ती शुद्धीवर कधी? जी ती बेशुद्ध नाही, तिला झोपेचं इंजेक्शन दिलं, 2-3 तासात ती जागी. पण तिच्या घरी कळवायला हवं ना, निदान फोन तरी कर. त्याचा काय उपयोग नाही आहे जीजी. काय की तिच्या घरी तिची आई एकटी असेल, ती उगाच घाबरेल. तुमची हरकत नसेल तर मी पांदेकरांना फोन करू. अरे आता विचार कसला करतोयस, कळवू दे त्याला. तरणीतटी पोर आहे. पांदेकरांकडे फोन करायला माझी हरकत काहीच नाहीये, त्यांची आणि आपली काही दुश्मनी नाहीये. ठीक आहे, करतो फोन. हा वांदेकर साहेब, नमस्कार. डॉक्टर तुषार बोलतोय, तुषार प्रधान. हां वांदेकर साहेब, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की दमयंतीला मला वेगळ्या कुटुंबात नेऊन बघायचं आहे. हो मी तिला, हां हो मी तिला योगेश जयवंतांच्या घरी घेऊन आलो होतो. हो तिथे ती पुन्हा वॉयलंट झाली थोडीशी. नाही काळजी करण्याचं कारण नाही. नाही मी तिच्या घरी नाही करत, तुम्हाला सांगतो. बर बर, तुम्ही तिला नेण्याची व्यवस्था करताय का मी? बर 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 बर, ओके. परशुराम बांदेकर स्वतः इथे येतात.